दोन डोंगर किंवा नदी पार करण्यासाठी वापरली जाणारी आणि मोजक्या पर्यटन स्थळे असणारी झिपलाईन सफर सायबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये सुरू झाली असून नाताळाच्या सुट्टीचे ते मुलांचे आणि येणाऱ्या पर्यटकांचे खास आकर्षण ठरली आहे. सायबन मधील तलाव पार करणारी झिपलाईन सफर जिल्ह्यात प्रथमच सुरू झाली आहे. टेकडीवरून तलाव पार करण्यासाठी झिपलाईन बनवण्यात आली आहे. या लाईनवरून पर्यटक तलाव पार करून दुसऱ्या टोकाला असलेल्या किनाऱ्यावर जातात. वेगानं हा प्रवास होतो त्यासाठी नैसर्गिक उतार वापरण्यात आला असून सुमारे 500 किलो वजन पेलण्याची क्षमता यामध्ये आहे. ज्यावेळी पर्यटक डोंगरावरून झीप लाईननं निघतात त्यावेळी आपण हवेत तरंगतोय की काय असं वाटतं. सगळा परिसर सुंदर दिसतो. खाली दिसणाऱ्या बोटी तलावाच्या कारंजाचे तुषार अंगावर घेत पर्यटक थेट हुरडा पार्टीच्या ठिकाणी पोचतो. आता नगरकर खास या ठिकाणी येत आहेत आणि या झिपलाईनचा आनंद घेत आहेत. झिपलाईन खूपच ॲडव्हेंचरस आणि खूपच एक्साइटमेंट फील्ड हे आहे, ॲक्टिव्हिटी आहे. आम्ही ही पूर्वी महाबळेश्वरमध्ये केली होती. तिथे ती खूप एक्सपेन्सिव्ह पण होती, खूप गर्दी पण होती. त्या मनाने इथे खूपच छान आहे, फाउंटनमधून जायला मिळतं आपल्याला, त्यामुळे खूप मजा येते. सध्या सुट्ट्यांच्या दिवसात या झिपलाईनवरून असंख्य लोक आनंद घेत आहेत. छान वाटलं, खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता. काय वाटलं तुम्हाला याच्याबद्दल? छान वाटलं, अगोदर भीती होती पण आता नाही वाटली. खूपच छान, एवढ्या कमी खर्चामध्ये आणि आपल्या खेडेगावामध्ये तर उपलब्ध सुविधा आहे. एकदा आपल्याला भीतीच वाटते, जसं आपण शूरवीर आहोत म्हणून आपण धाडस करायला इथं आपलं सोपं पडतं. आणि खूप छान पाण्यामधून असल्यामुळे एक मजा एक वेगळीच असते, खूप सुंदर वाटतं. म्हणजे आपण उद्या मी मनात जरी बसायचं म्हणलं तरी आपल्याला भीती वाटणार नाही. खूपच छान, म्हणजे काही गोष्टींचे शब्द सांगताच येत नाही, तो अनुभवच मोठा असतो आणि तो अनुभव प्रत्येकाने घ्यावा असं मला वाटतं. यामुळं इथल्या लोकांना रोजगार देखील मिळालाय. नगरचे प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉक्टर प्रकाश आणि डॉक्टर सुधा कांकरिया यांनी 25 वर्षापूर्वी नगर शिर्डी रस्त्यावर औद्योगिक वसाहतीच्या पाठीमागे 150 एकरांच्या माळरानावर हिरव्यागार वनराईचं स्वप्न पाहिलं आणि ते साकारण्यासाठी सुरुवात केली. यासाठी त्यांनी आंबा, चिंच, कडुनिंब, निलगिरी, बाभूळ, साग, बांबू, बोर, आवळा, सीताफळ, करवंद अशा झाडांची लागवड केली. औद्योगिक प्रकल्पाचं वाया जाणारं सांडपाणी मोठ्या कुशलतेनं ठिबक सिंचनाचा वापर करून झाडांना दिलं आणि पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवला. यातून लोकांनी प्रेरणा घ्यावी यासाठी त्यांनी मागील 10 वर्षांपासून कृषी पर्यटन देखील सुरू केलंय. नवीन वर्ष, नवीन विचार, नवीन संकल्प ही माणसाची एक जानेवारी आलं की काहीतरी नवीन स्वप्न बघण्याचा विचार त्या आदल्या वर्षाच्या शेवटी सुरू होतं. आणि सायबन हा ही स्वप्ननगरीच आहे. नेहमी यामध्ये वेगवेगळी स्वप्न जी आहेत ती आकाराला येतात, पूर्ण होतात आणि लोकांना त्या स्वप्ननगरीत घेऊन जातात. निसर्गाचा जो आनंद आहे तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सनसेट टू सनराईज आपण जो म्हणतो, तो इतका मनमुराद सगळी मुलं सह कुटुंब त्याचा आनंद घेतात. आणि हा जो आनंद आहे, निसर्गाबरोबर राहण्याचा आनंद आहे, तो एक चिरस्मरणीय असा अनुभव आहे. ह्यावर्षी मग साहेबांनी नवीन स्वप्न काय पाहिलं की ले उडान, आता मुलांना आपली जी तरुण पिढी आहे ह्या मुलांना मोठी झेप घेण्याची, मोठी उडान करण्याचं स्वप्न आहे. मग हेच ले उडान जे आहे हे आम्ही झिपलाईन हे बऱ्याच ठिकाणी, म्हणजे सैन्य दलामध्ये, युद्धामध्ये किंवा बऱ्याच ॲडव्हेंचर्समध्ये एका पर्वतावरनं दुसऱ्या पर्वतावर खाली खोल दरी असताना, नद्या असताना, पूल नसताना जाण्यासाठी केलेली ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचा आम्ही या साहेबांमध्ये, म्हणजे ले उडान म्हणून एक झिपलाईन सुरू केली. आणि ह्याचा 1 जानेवारी या नवीन वर्षापासून मुलांना हे नवीन दालन आता परत लोकांना आपल्याला अनुभवायला मिळेल. हवेत तरंगत जाताना इतक्या वेगाने आपण त्या हवेत तरंगत जातो, एका अंतराळात यानात बसून गेल्यासारखं आपल्याला वाटतं. आणि मोठ्या, म्हणजे काय म्हणतो त्याला, धबधबे आहेत तिथे, कारंजी आहेत, त्या कारंजामधनं आपण जेव्हा जातो तेव्हाचा जो अनुभव आहे हा अनुभव घेतल्याशिवाय खरंच त्याचं वर्णनसुद्धा करता येणार नाही. पण सगळ्या लोकांना, विशेषतः मुलांना, तरुणांना,
तरुणींना, इव्हन वयस्कर लोकांना सुद्धा अतिशय सेफ असलेलं हे कृषी पर्यटनातलं जे मनोरंजन आहे, ह्यावर्षी नवीन परत स्वप्न साहेबांचं ले उडान. आणि आपण ह्या साहेबांच्या ह्या सफरीमध्ये आपणही ह्या उडानचा अनुभव घ्या, छान काहीतरी एक अनुभूती मिळेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं की सहकुटुंब तुम्ही ह्या नवीन ॲक्टिव्हिटीचा पूर्ण आनंद घेऊ शकाल. तर झिप लाईन, ले उडान, चलो साहेबान. साईबन कृषी पर्यटन केंद्रामध्ये अंतराळ सफर, सी वर्ल्ड, आयुर्वेदीय उद्यान, रोपवाटिका, पाणी अडवा पाणी जिरवा मॉडेल, प्रदर्शनी, नक्षत्र उद्यान, भारतातील अभयारण्याची माहिती, अपारंपरिक ऊर्जा, वाईल्ड लाईफ फोटोचं प्रदर्शन, जगातली आणखी काही आश्चर्य आदी दालनं विकसित केली असून पर्यटकांसाठी तलाव, बोटिंग, उंटगाडी, घसरगुंड्या, झोके, पपेट शो अशा बऱ्याच गोष्टी विरंगुळा म्हणून उपलब्ध आहेत. हिवाळ्यातील हुरडा पार्टीची धमालही काही वेगळीच असते. सहकुटुंब एक अख्खा दिवस निसर्गाच्या सानिध्यात कधी जातो हे समजत नाही. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, अहमदनगर.